कांग्रेस के नेता व विरोधी पक्ष नेता विजय वेट्टीवार ने नागपुर में उप मुख्यमंत्री अजीत पवार की भूमिका को लेकर अपनी प्रतिक्रिया दी है उन्होंने कहा कि अजीत पवार का ऐसा है कि हम करी था विरोधी पक्ष नेता विजय वडेटीवार ने जरांगी पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि मैं इस बारे में ज्यादा कुछ नहीं कहना चाहता कोई क्या कहता है उससे हमें कोई लेना देना नहीं है हम अपना पक्ष रखना जारी रखेंगे नहीं उदासीन है सरकार की भूमिका ओबीसी प्रति एकूणच मला वाटतं की ओबीसीचे मतं घ्यायचे ओबीसीच्या जीवावर मोठं व्हायचं आणि ओबीसीला डावलायचं ओबीसीच्या हक्काचं काढून घ्यायचं हे सगळी नेहमीच पद्धत या सरकारची राहिलेली आहे आणि विशेष करून शिंदे सरकारने ओबीसीच्या कुठल्याही समस्येला हात घातला नाही कुठलीही समस्या सोडवली नाही कुठलेही प्रश्न मार्गी लावले नाही त्यामध्ये मग स्वाधार योजना असेल हॉस्टेलचा विषय असेल घरकुलाचा विषय असेल त्यामध्ये फॉरेन शिष्यवृत्तीचा विषय होता स्कॉलरशिपचा विषय होता असे अनेक विषय होते मग मुलांना ओबीसी महामंडळाच्या माध्यमातून त्याची पतमर्यादा वाढवण्याचा विषय होता कुठलेही विषय सरकार सोडायसाठी इच्छुक नाही ओबीसीचे मतं पाहिजेत आणि कारण ओबीसी विखरलेला आहे बिखरलेला आहे कारण तीनशे सत्तर जातीचा समूह आहे त्यामुळे त्यांना वाटतं की हा समूह एक होत नाही ते यांना खेळवत राहू फिरवत राहू आणि यांचे मतं घेऊन मजा मारत राहू अशी भूमिका सरकारची असावी ओबीसी आरक्षण मुद्दे पर बात करते हुए विवार ने कहा कि ओबीसी छात्रावास पर सरकार की भूमिका उदासीन है सरकार का रूप ओबीसी के वोटों पर निर्वाचित होने का है न कि उनकी समस्याओं का समाधान करने का शिंदे सरकार ने ओबीसी की कोई समस्या हल नहीं की है सरकार ये सोचकर ओबीसी के बारे में कुछ नहीं कर रही है की ओबीसी बिखरा हुआ है उसे एकजुट नहीं किया जा सकता दादा कभी खुश रहे दादा नेता मना प्रमाण की खुश मनाप्रमाच्या विरुद्ध झाले की कारण ज्याला नेहमीच ज्यांना हम करेसो कायदा हम आम्ही वागू त्या पद्धतीनं त्यांची ज्यांची भूमिका आहे त्यांना तीन पक्षाच्या याच्यामध्ये जे आता वाटतंय की निधी मिळत नाही अरे तिजोरीची चाबीस तुमच्याकडे आहे आणि तुम्ही दुसऱ्याकडे तक्रार काय करताय तुमची आता धमक दाखवा महाविकास आघाडीमध्ये दाखवून तुम्ही सगळी तिजोरी साफ करत होता आता ही धमक आता दाखवावी दादांनी आणि निधी मिळत नाही म्हणून रडण्यापेक्षा दुसऱ्याला रडवण्याची हिंमत आहे का की ती दाखवण्याची गरज आहे आज मला वाटतं दिल्लीचे आमचे संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे दिल्लीचे चरणदास झालेले आता इकडे चरणदास हे आपली दादागिरी दाखवू शकणार नाही विजय वडेटिवार ने उप मुख्यमंत्री अजीत पवार पर भी प्रहार किया है उन्होंने कहा कि अजीत पवार जब खुश होते हैं तो हमेशा गुस्से में रहते हैं अगर यह आपकी इच्छा अनुसार चलता है तो खुश है यदि यह आपके मन के विपरीत जाता है तो आप क्रोधित होते हैं हम करे कायदा हम उसके अनुसार काम करेंगे यह उनका रुख है तीन पार्टियों की सरकार में उन्हें लगता है कि उन्हें की उन्हें फंड नहीं मिलता अरे खजाने की चाबी तो आपके पास है पन के लिए रोना क्यों है? अब अपनी धमक दिखाओ विकास आघाड़ी में भय दिखा कर सारा खजाना साफ कर दिया जाता है अब वही धमकी पवार को दिखानी चाहिए नीति नहीं मिलती तो रोने की बजाय किसी और को रुलाने की हिम्मत पन्नरा को अब ये दिखाना चाहिए जैसा कि संजय राउत कहते हैं वे दिल्ली के गुलाम बन गए हैं अब यह बदमाशी नहीं कर सकता तकरार तक्रार करता करता रडले बिळले असं काही सांगू नका म्हणजे तक्रारीपुरतीच दादाला मर्यादित ठेवा नाही तर दादा रडून आले वगैरे आता ती स्थिती रडण्याची कदाचित आली असावी अजित पवारांवर आणि ते रडवतील भारतीय जनता पक्षामध्ये जाणाऱ्यांना रडवून रडवून सडवतात आता ता सडण्याची आणि रडण्याची स्थिती अजित पवार आली असावी कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट